डायरेक्टली जाऊ आमच्या बंगलोवरती. सो आम्ही ऑलरेडी आमचा बंगलो बुक केलेला आहे. इट्स अ 2 BHK विल्ला. एवढा अमेझिंग विल्ला आम्ही बुक केला आहे. तुम्ही बघाल पुढच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, वैतागून लोणावळ्याला आलेलो मी आणि लोक माझ्यासोबत वैतागून लोणावळ्याला आले. ऍक्च्युली यांना जायचं होतं गोव्याला, पण आमचा बजेट तेवढा बसला नाही म्हणून मी लोणावळ्यालाच आलो. फायनली आम्ही एकविरेला आलेलो आहोत आणि लोणावळा ट्रिप ही कधीच माझी कम्प्लीट होऊ शकत नाही विदाउट द दर्शन ऑफ एकविरा आई. ओके, बिकॉज लोणावळा हे मला कळलं ते जस्ट बिकॉज ऑफ एकविरा आईच्यामुळे. सो याची पण एक स्टोरी आहे. सो जेव्हा हे मंदिर बांधलं, सो 5 पांडव जे आहेत त्यांनी हे मंदिर बांधलं. ओके, सो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हे मंदिर बनत होतं, सो एका रात्रीमध्ये हा डोंगर करून हे मंदिर उभारलं गेलेलं. सो प्रत्येक वर्षी चैताच्या महिन्यामध्ये इकडे मोठ्या प्रमाणात पालखीचा सोहळाही साजरा केला जातो. सो दिस अमेझिंग विल्ला बिलॉन्ग टू अस. एका बेडरूममध्ये आपल्याला जॅक्युझी पण आहे. हा एक नॉर्मल बेडरूम. सो हे दोन्ही बेडरूम्स आहेत. सो तिसरं इथं मास्टर बेडरूम. या व्ह्यूमध्ये आल्यावरती वाटतं की आपण एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आहोत. सो फायनली आमची लोणावळा ट्रिप सक्सेसफुली कम्प्लीट झालेली आहे. स्वतः आम्ही परत चाललो आहेत आमच्या सिटीमध्ये बॅक टू ठाणे. सो मग कशी झाली ट्रिप? मस्त, जबरदस्त.
विल्ला कसा होता? विल्ला एक नंबर एवढा मोठा होता का एक नंबर होता? एक नंबर होता. एक नंबर पण होता, दोन नंबर करायला पण जाम मजा आली विल्ला. काजल तुला काय वाटतंय? दोन दिवस तू राहिली या विल्ला मध्ये आमच्या बरोबर, आम्ही तुला ठेवून घेतलं. हे म्हणजे काय बनवतोय हे? या पोरीला खूप त्रास आहे रे, आयुष्यात सर्व त्रास याच पोरीला असं मला वाटतंय. वैतागून ती लोणावळ्याला आली आणि तिने दोन फुलं तिने झाडावरनं तोडलेली आहेत आणि गप्रेश रवी बोलते काय वाटत पण नाही तिला. आणि हा आमचा विल्ल्याचा लुक, हा आमच्या विल्ल्याचा लुक. सो कसा वाटतोय विल्ला? सफर कैसा है ये सफर.